कटिंगला गेलो बरं का माझ्या 100 रुपये. पण सगळे टरकाय लागले त्या आजबात कोणत नात करणार माझा लय भ्याय लागली. मला म्हणतात काय चाललंय शेठ, काय चाललंय शेठ. हा हे टोकळा माझ्या जुळ तुई. मला अगोदर वाटायचं बरं का लांबड्या शेंगाचा काय फायदा नाही, उगच दिले ते देवाने. लय भारी फायदा राव, लय खाचवतोय. हो का लय खाचवतोय, लय मारणं खाचवतोय राव. माठातलं पाणी बरोबर मी खडं टाकून काढलं होतं बरं का, पण ही ग्लासमध्ये जी मटणाचा तुकडा आहे का नाही ही काय निघानच राव. हे तर काय पाणी टाकून उपयोग नाही. लांबडी काढी घेतो बरोबर आत टाकतो आणि काय करतो असं तिरपोडून घेतो बरोबर निघाल. आता ह्याला ही वेगळा मॅटर आहे हो. आता ही काय करणे काय करतोय तेव्हा मला कळलंय तो चमडापणा केलाय. माझ्या सासवडी सांगितलंय मला तमाशात पुढं नसताना कमिटीने मारलेलं. हां लगा हेतनं चालत गेला मी तिथे लगा इष्टीची सोय नव्हती तर. हां 10 किलोमीटर चालत गेला सांगून आलायला का नचकाल तोंडाच्या. हां तू आता मला फक्त मला बाहेर होती तुला न्हायचे बावलं तर बोल फगाड्या. तुझी दुसरी चूक, तू नुसतं म्हणला असता ना कमिटीने का चांडलंय तरी जमत होता लगा. तू तिथं काय सांगून आलाय लय चिंबावला, लय चिंबावला. सुटी नाही तुला बहादरा, मला फक्त बाहेर येऊ होती. मी अंडी किती पिलं किती खाल्ली कोणाला तपास लागला नाही. अरे कोंबड्या सुद्धा शिकार करत असतो, फक्त मला मोठं हो द्या. तोपर्यंत कसं वर करावं लागेल माहिती का, त्याच्यावर दुष्टी करावं लागेल. डाऊट आल्यावर मला चिंबोल हो बरोबर आहे का नाही मित्रांनो. आखरोजच्या वॉटर पार्क लाल तू म्हणलं कसं काय वाटतंय बघा. लगा लय भारी वाटतंय लगा, एक टोळं फिरतात लगा, लय मजा आली लगा. पैसे भेटले बाबांनो. मालकाला म्हणलं तुम्ही रोज करताय राव, मला एकदा तरी करा. हे काय आज सुरुवात केली त्याने करायला. तरी म्हणलं राव मालक कसं काय करतोय, लय भारी वाटतोय राव. तरी म्हणलं मालक कसं काय सुखलंय. मला म्हटलं तुला एक काम देतो चार्जिंग करून ठेवायचं, त्याला का तो मी करीन की म्हणलं. अरे तू कमांड ओढतो मला सांग फक्त, तुला कुणी धक्का लावला मला सांग, कुणी मारलंय सांग फक्त. लग खयासाठी रोडतोय होय लगा बरंच चाभरायच. काय करतोय रे वाकड ही माशावर खेळतोय काय. ए अरे मासा मारून ठेवशील तो सर माग पाण्यात टाकायचा येड आहे काय. अरे तुझे काय कशात फॉल्ट आहे नक्की, येड आहेस काय. रात्री पाहुण्यांच्यात गेल तू जागरा नव्हतं, लय खाल्लं मटण राव आवय सवय आज पेजच घावलं नाही. कांदा लिंबून हिंस त्याच्यामुळं काय जजमेंटच घावलं नाही राव. आता निवार पोटात दुखतोय राव. आता ते आमच्या घरची काय करते ती गोरांना असंच फुगले म्हणे आडो बांधते तोंडाला. बघ तू झाला तर झाला फरक, आता हे तर जंगलात दुसरा पर्याय नाही. कावळीचा वेल होता एक बाजू तोडली आणि गोर बांधलो आणि केला जो का लय बाहेर ओ तुझ्या लका लका कसतोय लका लय लका निभार रुतला लका लाल झाला काय करून तो. अरे तुळात निभार खांचवतोय लका, अयला कधीच खांचवत नाही लका एवढं लय खांचवाय लागले. अयला मला पैसे मिळतात काय की अयला, पण मला पैसे कसे मिळणार पण. हा दिवाळीला अडवान्स आणि बोनस लय भारी लागतोय लका. हे काय करतोय अजून इथं. ए तुला घरी काय चालतं खायला, माझ्यात मन घालतोय काय. सर मग चिंबीन मी मिशी चांगली गर्द दाट यासाठी तुला मी देतो बरं का आयडिया काय करायचं. हो इथं नाक आहे का, नाकाच्या खाली आहे का नाही, तेल लावून चांगलं मालिश कर. दात चांगले आहेत का म्हणतो तू. लोक दात जोरात येत लगान, लोक हेरडे बिरडे जोरात येत लगा तुझ्या. काय कर लगा बरं का, तांबाखू काय खाऊ नको गड्या, बत करून घेशील तू दाताचं. हां 5 वर्ष झालं राव प्रॅक्टिस करतो मी फिजिकलचं, लय प्रॅक्टिस झालं. आता काय झालंय माझी इच्छाच राहिली नाही बरं का काम करण्याची कुठंच. आता काय करतो केली तर ब्रँडेडच नोकरी करायची, आर्मीतली BSF नाद करायचं नाही. आदू गावाकडे तर इज्जतच पाहिजे आपल्याला. हां नाही तर मग नोकरीच करायची नाही, नाही तर मग केली तर शेती, नुसतं 10 एकर ऊस लावायचा आणि शेती बघायची. ब्रँडेड केली तर ब्रँडेड, नोकरी बी केली ना ब्रँडेडच, आर्मीतली BSF नादच करायचं नाही कोणी. हां आता असं घरी तसं घरी सोठेच नाही.